तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.1 पाहणार आहोत. त्यातील क्वेश्चन नंबर फर्स्ट अशा प्रकारे आहे, राईट एनी टू क्वाड्रेटिक इक्वेशन्स. तर या ठिकाणी तुम्हाला कोणतेही दोन क्वाड्रेटिक इक्वेशन लिहायचे आहेत. तर तुम्ही अशा प्रकारे कितीही क्वाड्रेटिक इक्वेशन लिहू शकता. आपण या ठिकाणी एक्स व्हेरिएबलमधील एक क्वाड्रेटिक इक्वेशन लिहूया, एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 72 इक्वल टू 0. सेकंड एक्झाम्पल अशा प्रकारे येईल, या ठिकाणी व्हेरिएबल आपण m घेऊया, तर 7m स्क्वेअर मायनस 12 इक्वल टू 0. अजून एक्झाम्पल घ्यायचे म्हणले तर अजून पण लिहू शकतो आपण. थर्ड एक्झाम्पल, y स्क्वेअर मायनस 6y प्लस 12 इक्वल टू 0. तर हा क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे. सेकंड एक्झाम्पल, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रेटिक इक्वेशन्स. ह्याच्यामध्ये आपल्याला सहा एक्झाम्पल दिलेले आहेत. हे जे सहा एक्झाम्पल्स आहेत त्यातले कोणते एक्झाम्पल्स क्वाड्रेटिक इक्वेशन आहेत, कोणते एक्झाम्पल क्वाड्रेटिक इक्वेशन नाही, ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर आपण फर्स्ट एक्झाम्पल घेऊयात. फर्स्ट, एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2 इक्वल टू 0. देअरफोर इन द इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2 इक्वल टू 0, हिअर ओनली x इज द व्हेरिएबल. x इज ओनली व्हेरिएबल अँड मॅक्झिमम पॉवर ऑफ x इज 2 अँड मॅक्झिमम पॉवर ऑर इंडेक्स मॅक्झिमम पॉवर ऑफ x is 2, therefore it is a quadratic equation. तर या ठिकाणी x हा व्हेरिएबल आहे आणि ह्या x ह्या व्हेरिएबलचा मॅक्झिमम पॉवर 2 आहे, म्हणून हे जे इक्वेशन दिलेलं आहे ते या ठिकाणी काय येतं, क्वाड्रेटिक इक्वेशन येतं. एक्झाम्पल नंबर सेकंड इक्वेशन दिलेलं आहे, y स्क्वेअर इक्वल टू 5y मायनस 10. देअरफोर इन द इक्वेशन y स्क्वेअर इक्वल टू 5y मायनस 10, y इज द ओनली व्हेरिएबल अँड मॅक्झिमम पॉवर ऑर इंडेक्स मॅक्झिमम पॉवर ऑफ y इज 2, देअरफोर इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. थर्ड एक्झाम्पल, y स्क्वेअर प्लस 1/y इक्वल टू 2. तर या ठिकाणी आपण डायरेक्ट सांगू शकत नाही हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे का नाही ते, कारण की या ठिकाणी 1/y दिलेलं आहे. तर आपल्याला हे जे डिनॉमिनेटरला वाय आहे ते अगोदर आपल्याला काढून टाकावं लागणार आहे. म्हणून या ठिकाणी हे इक्वेशनला आपण वायने मल्टिप्लाय करू. देअरफोर वाय स्क्वेअर प्लस 1/y इक्वल टू 2 मल्टिप्लाईंग बोथ साईड बाय y. Therefore, equation becomes y into y square y cube plus y into 1/y 1 equal to 2y. Therefore, 2y हे लेफ्ट साईडला नंतर मायनस होईल, y cube minus 2y plus 1 equal to 0. Therefore, in the above equation y is the only variable and maximum power of y is not 2, therefore given equation is
not a quadratic equation. Fourth example, x plus 1 upon x equal to minus 2. तर आता या ठिकाणी पहा, एग्जांपल डायरेक्ट पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे का नाही ते आपण सांगू शकत नाही. मग या ठिकाणी जे डिनोमिनेटरला x आहे हा x आपल्याला या ठिकाणचा काढून टाकायचा आहे. मग काय करावं लागेल या ठिकाणी, तर आपल्याला दोन्ही साइडला x ने मल्टीप्लाय करावं लागेल. म्हणून या ठिकाणी मल्टीप्लाइंग बोथ साइड बाय x, देयरफॉर x इनटू x x square, x into 1 upon x, x is get cancel, 1 equal to minus 2x. Therefore, minus 2x left side alantar plus 2x foil, x square plus 2x plus 1 equal to 0. Therefore, above equation, x is the only variable and maximum power of x is 2, therefore it is a quadratic equation. Now fifth example, m plus 2 into m minus 5 इक्वल टू 0. हे आपण एक्झाम्पलमध्ये आपण डायरेक्ट दिलेले जे पण काय इक्वेशन आहे हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे का नाही ते सांगू शकत नाही. तर मग आता आपल्या क्वाड्रेटिक इक्वेशन आहे का नाही ते जर ओळखायचं असेल तर हे दोन्ही ब्रॅकेट आपल्याला सॉल्व करावं लागणार आहे या ठिकाणी. तर मग या ठिकाणी m ने ह्या ब्रॅकेटला मल्टीप्लाय केल्यानंतर येईल m इन ब्रॅकेट m मायनस 5 प्लस 2 इन ब्रॅकेट m मायनस 5 इक्वल टू 0, m इंटू m, m स्क्वेअर मायनस m इंटू मायनस 5 मायनस 5m प्लस 2 इंटू m, 2m प्लस 2 इंटू मायनस 5 मायनस 10 इक्वल टू 0. देअरफोर m स्क्वेअर मायनस 5m प्लस 2m मायनस 3m मायनस 10 ॲज इट इज इक्वल टू 0. देअरफोर above equation m is the only variable and maximum power of m is 2. Therefore, given equation is a quadratic equation. तर या ठिकाणी लास्ट एग्जांपल आहे m क्यूब प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इक्वल टू 3m क्यूब. आता 3m क्यूब आहे ते लेफ्ट साइडला तर मायनस 3m क्यूब होईल. या ठिकाणी m क्यूब ॲज इट इज 3m क्यूब, लेफ्ट साइडनंतर मायनस 3m क्यूब प्लस 3m स्क्वेअर ॲज इट इज मायनस 2 ॲज इट इज इक्वल टू 0. m क्यूब मायनस 3m क्यूब हे किती येईल बरं या ठिकाणी, तर ते येतं मायनस 2m क्यूब प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इक्वल टू 0. देअरफॉर या ठिकाणी m हे एकच व्हेरिएबल आहे आणि त्याचा मॅक्झिमम पॉवर किती आहे 3 आहे, म्हणून हे क्वाड्रेटिक इक्वेशन येत नाही. देअरफॉर इन अबो इक्वेशन m इज द ओनली व्हेरिएबल अँड मॅक्झिमम पॉवर of m is not 2. Therefore, given equation is not a quadratic
इक्वेशन। अशा प्रकारे सेकंड क्वेश्चन होता, त्याच्यामध्ये तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन आहेत किंवा नाहीत हे ओळखायचं होतं। ज्यावेळेस तुम्हाला हे वेगळ्या फॉर्ममध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन दिले असतील त्यावेळेस त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहून घ्या आणि त्याच्यावरनं ठरवा की ह्याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे का, त्या व्हेरिएबलचा मॅक्झिमम पॉवर 2 आहे का। मॅक्झिमम पॉवर 2 असेल तर ते क्वाड्रेटिक इक्वेशन असतं आणि मॅक्झिमम पॉवर 2 नसेल तर ते क्वाड्रेटिक इक्वेशन या ठिकाणी येणार नाही। तर इक्वेशन 1, 2y इक्वल टू 10 मायनस वाय स्क्वेअर, तर या ठिकाणी मायनस वाय स्क्वेअर लेफ्ट झाल्यानंतर प्लस वाय स्क्वेअर होईल, 2y ॲज इट इज प्लस 10 लेफ्ट झाल्यानंतर मायनस 10 इक्वल टू 0। तर हा जो फॉर्म आहे हा आपला स्टँडर्ड फॉर्म आहे, हा ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0 ह्या फॉर्ममध्ये आलेला आहे। तर आपल्याला आता या ठिकाणी ए बी सीचे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत, म्हणून आपण असं म्हणूया देअरफोर अबो इक्वेशन कम्पेअर विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0, देअरफोर ए इक्वल टू या ठिकाणी एची व्हॅल्यू येईल 1, बीची व्हॅल्यू या ठिकाणी येईल 2 अँड सी इक्वल टू या ठिकाणी येईल मायनस 10। तर झालं फर्स्ट इक्वेशन, आता सेकंड इक्वेशन पाहूयात। सेकंड इक्वेशन अशा प्रकारे दिलेलं आहे, इन ब्रॅकेट एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 2x प्लस 3। तर आता एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर आहे, हा ब्रॅकेट स्क्वेअर सॉल्व करायचा असेल तर आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे। फॉर्म्युला अशा प्रकारे आहे, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म ए इंटू बी प्लस सेकंड टर्म स्क्वेअर बी स्क्वेअर। म्हणजे या ठिकाणी एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन अशा प्रकारे येईल, एक्स स्क्वेअर मायनस 2 कंपल्सरी फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म मीन्स एक्स प्लस 1 स्क्वेअर इज 1 इक्वल टू 2x प्लस 3। देअरफोर 2x प्लस 3 ह्या टर्म दोन्ही टर्म जर लेफ्ट साईडला आले तर या ठिकाणी अशा प्रकारे येतील, एक्स स्क्वेअर मायनस 2x, 2x लेफ्ट साईडनंतर मायनस 2x होईल प्लस 1 ॲज इट इज, प्लस 3 आहे या ठिकाणी राईट साईडला ते लेफ्ट साईडनंतर मायनस 3 होईल इक्वल टू 0। देअरफोर एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 2x मायनस 4x प्लस 1 मायनस 3 इक्वल टू मायनस 2 इक्वल टू 0। हा एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 2x प्लस 3चा हा स्टँडर्ड फॉर्म झाला आणि ह्याच्यावर आपल्याला ए बी सीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहेत। देअरफोर अबो इक्वेशन कम्पेअर विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0, देअरफोर हिअर ए इक्वल टू 1, बी इक्वल टू मायनस 4 अँड सी इक्वल टू मायनस 2। थर्ड एक्झाम्पल, एक्स स्क्वेअर प्लस 5x इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट 3 मायनस एक्स, देअरफोर दिस इक्वेशन कॅन बी रिटन ॲज एक्स स्क्वेअर प्लस 5x ॲज इट इज इक्वल टू मायनस 1 मल्टीप्लाय इनसाइड द ब्रॅकेट देन मायनस 1 इंटू 3 मायनस 3 मायनस 1 इंटू मायनस एक्स प्लस एक्स, आता मायनस 3 आणि प्लस एक्स लेफ्ट झाल्यानंतर ह्या दोघांचे पण चिन्ह बदलतील, म्हणजे अशा प्रकारे एक्स स्क्वेअर प्लस 5x ॲज इट इज प्लस एक्स आहे ते लेफ्ट झाल्यानंतर मायनस एक्स होईल आणि हे मायनस 3 आहे ते लेफ्ट झाल्यानंतर प्लस 3 होईल इक्वल टू 0। देअरफोर एक्स स्क्वेअर 5x मायनस एक्स 4x प्लस 3 ॲज इट इज इक्वल टू 0। दिस इज द जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन। अँड नाऊ अबो इक्वेशन कम्पेअर विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0, देअरफोर ए इक्वल टू 1, बी इक्वल टू 4 अँड सी इक्वल टू 3। तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात, फोर्थ
3m स्क्वेअर इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 9. आता ह्या ज्या दोन्ही टर्म आहेत राईट साईडच्या, ते लेफ्ट साईडला घेतल्यानंतर त्या दोघांचे चिन्ह बदलतील. 3m स्क्वेअर मायनस 2m स्क्वेअर मायनस 9 आहे ते लेफ्ट साईडनंतर प्लस 9 होईल इक्वल टू 0. 3m स्क्वेअर मायनस 2m स्क्वेअर m स्क्वेअर प्लस 9 ॲज इट इज इक्वल टू 0. m स्क्वेअर प्लस 9 इक्वल टू 0 कॅन बी रिटन ॲज m स्क्वेअर प्लस 0 इंटू m प्लस 9 इक्वल टू 0. या ठिकाणी मिडल टर्म नाही, मिडल टर्म आपण या ठिकाणी अशा प्रकारे घेतली 0 इंटू m दॅट इज 0. देअरफोर ॲबो इक्वेशन कंपेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. देअरफोर a इक्वल टू 1, b इक्वल टू 0 अँड c इक्वल टू 9. तर अशा प्रकारे आपल्या या ठिकाणच्या ए बी सी चे व्हॅल्यू येतात. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूयात. फिफ्थ, p इन ब्रॅकेट 3 प्लस 6p इक्वल टू मायनस 5. तर आता ह्या p ने ह्या ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर येईल 3p प्लस 6p इंटू p 6p स्क्वेअर इक्वल टू मायनस 5. तर हे इक्वेशन आपण अशा प्रकारे लिहू, अगोदर 6p स्क्वेअर नंतर 3p ही टर्म घ्या प्लस 3p आणि मायनस 5 राईट साईडला आहे ते लेफ्ट झाल्यानंतर प्लस 5 इक्वल टू 0. तर हे क्वाड्रेटिक इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म या ठिकाणी आलेलं आहे. तर ह्याच्यावर आपल्याला ए बी सीचे व्हॅल्यू काढायचे आहेत. देअरफोर ॲबो इक्वेशन कंपेअर विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. देअरफोर a इक्वल टू 6, b इक्वल टू 3 अँड c इक्वल टू 5. तर या ठिकाणी लास्ट एक्झाम्पल आहे, एक्स स्क्वेअर मायनस 9 इक्वल टू 13. एक्स स्क्वेअर मायनस 9 इक्वल टू 13. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्सची टर्म दिलेली नाही, ती 0 आहे. या ठिकाणी मायनस 9 आणि 13 ह्या कॉन्स्टंट टर्म्स आहेत. तर 13 लेफ्ट साईडला घेतल्यानंतर एक्स स्क्वेअर मायनस 9 प्लस 13 आहे ते लेफ्टला आल्यानंतर मायनस 13 इक्वल टू 0. या ठिकाणी एक्स स्क्वेअर मायनस मायनस 9 आणि हे मायनस 13, या ठिकाणी मायनस 22 इक्वल टू 0. देअरफोर दिस इक्वेशन कॅन बी रिटन ॲज एक्स स्क्वेअर प्लस 0 इंटू एक्स. या ठिकाणी एक्सची टर्मच नाही म्हणून मी ती अशा प्रकारे घेतली, 0 इंटू एक्स मायनस 22 ॲज इट इज इक्वल टू 0. Therefore, above equation compare with ax square plus bx plus c equal to 0. Therefore, a equal to 1, b equal to 0 and c equal to minus 22. a equal to 1, b equal to 0 and c equal to minus 22. अशा प्रकारे question number 3 होता. क्वेश्चन नंबर 4 अशा प्रकारे आहे, डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट ईच ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन्स आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. तर या ठिकाणी तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेले आहेत, या ठिकाणी तुम्हाला एक्सचे व्हॅल्यू दिलेले आहेत. तर या ठिकाणी एक्स इक्वल टू 1 आणि मायनस 1 ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या इक्वेशनचे रूट्स आहेत का नाही ते आपल्याला या ठिकाणी चेक करायचं आहे. तर या ठिकाणी हे इक्वेशन लिहूया, एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इक्वल टू 0. देअरफोर LHS इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5. पुट x इक्वल टू 1 इन ॲबो. देअरफोर LHS इक्वल टू एक्स स्क्वेअर दॅट इज 1 स्क्वेअर प्लस 4 इंटू
1 minus 5, therefore 1 square is 1 plus 4 into 1, 4 minus 5, 1 plus 4, 5 minus 5, therefore LHS equal to 5 minus 5, 0. Therefore x equal to 1 is the root of given quadratic equation. Now put x equal to minus 1 in equation first. या ठिकाणी equation first ह्या स्टेपला म्हणूयात आपण. Therefore x equal to minus 1 हे इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट केल्यानंतर LHS अशा प्रकारे येईल. LHS इक्वल टू x स्क्वेअर मीन्स मायनस 1 स्क्वेअर प्लस 4 इंटू 4 इंटू x ची व्हॅल्यू आहे मायनस 1 मायनस 5. Therefore मायनस 1 स्क्वेअर इज पॉझिटिव 1. 4 इंटू मायनस 1 मायनस 4 मायनस 5 ॲज इट इज दॅट इक्वल टू 1 as it is, minus 4 minus 5 minus 9, that equal to 1 minus 9 minus 8. Therefore LHS equal to minus 8. Therefore x equal to minus 1 is not a root of given quadratic equation. हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. आता त्याच्यामध्ये सेकंड एक्झाम्पल अशा प्रकारे दिलेलं आहे आपल्याला. सेकंड इक्वेशन आहे 2m स्क्वेअर मायनस 5m इक्वल टू 0. या ठिकाणी आपण असं म्हणूयात LHS इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 5m गिव्ज इक्वेशन नंबर सेकंड. नाऊ पुट m इक्वल टू 2 in above. Therefore LHS equal to 2 as it is. M equal to 2 means 2 square minus 5 into m ची व्हॅल्यू आहे 2. Therefore 2 square is 4. 4 into 2 8 minus 10. Therefore 8 minus 10 minus 2. Therefore LHS equal to minus 2. Therefore m equal to 2 is not a root of given quadratic equation. Now put m equal to 5 by 2 in equation second. Therefore second equation becomes LHS equal to 2, m ची व्हॅल्यू आहे 5 upon 2 means 5 upon 2 bracket square minus 5 into 5 upon 2. Therefore 2 into 5 square is 25. 2 square is 4 minus 5 into 5 25 upon 2. या ठिकाणी 2 ने 4 ला भागल्यानंतर या ठिकाणी 2 म्हणजे या ठिकाणी 25 छेद 2 वजा या ठिकाणी येते 25 छेद 2. 25 छेद 2 मधून हे 25 छेद 2 गेले या ठिकाणी किती येते 0 येते. म्हणजे या ठिकाणी LHS आले आपली LHS इक्वल टू 0. देअरफोर m इक्वल टू 5 अपॉन 2 is the root of given quadratic equation. Example number 5.
फाइंड के इफ एक्स इक्वल टू थ्री इज अ रूट ऑफ इक्वेशन के एक्स स्क्वेयर माइनस टेन एक्स प्लस थ्री इक्वल टू जीरो. देयरफॉर गिवन एक्स इक्वल टू थ्री इज अ रूट ऑफ के एक्स स्क्वेयर माइनस टेन एक्स प्लस थ्री इक्वल टू जीरो. दैट इज x satisfies kx square minus 10x plus 3 equal to 0. Therefore, put x equal to 3 in kx square minus 10x plus 3 equal to 0. x equal to 3 ह्या इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर अशा प्रकारे येईल k as it is. x इक्वल टू थ्री मीन्स थ्री स्क्वेअर मायनस टेन इंटू एक्सची व्हॅल्यू थ्री प्लस थ्री इक्वल टू झिरो. थ्री स्क्वेअर इज नाईन, नाईन इंटू के, नाईन के मायनस टेन इंटू थ्री थर्टी प्लस थ्री इक्वल टू झिरो. नाईन के ॲज इट इज मायनस थर्टीन प्लस थ्री इक्वल टू मायनस ट्वेंटी सेवन इक्वल टू झिरो. या ठिकाणी आपल्याला के ची व्हॅल्यू फाईंड आउट करायची आहे. मायनस ट्वेंटी सेवन राईट साईडनंतर प्लस ट्वेंटी सेवन होईल. या ठिकाणी नाईन के ॲज इट इज मायनस ट्वेंटी सेवन, या ठिकाणी होईल प्लस ट्वेंटी सेवन. या ठिकाणी के ची व्हॅल्यू काढायची असेल तर नऊ तुम्हाला या ठिकाणी नको आहे. म्हणून आपण या ठिकाणी असं म्हणूयात डिवायडिंग बोथ साईड बाय नाईन. देअरफोर के इक्वल टू ट्वेंटी सेवन अपॉन नाईन डिवायडिंग both side by 9. Therefore k equal to 3.